ते बंजारा समाजातर्फे तीज महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. बंजारा समाज आज देखील समूहाने राहतो, परंतु नोकरीकरिता रामटेक येथे वास्तव्यास आलेल्या बंजारा समाज बांधवांनी आपली तांडा संस्कृतीची प्राचीन परंपरा जपत रामटेक शहरात देखील तीज महोत्सव उत्साहात साजरा केला आहे. रामटेक येथे बंजारा समाजातर्फे तीज महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. हा उत्सव 10 दिवसांचा असतो. रोज सकाळ संध्याकाळ स्त्रिया 30 दुरड्यांना पाणी देऊन एकमेकांच्या अंगणात गोल रिंगण करून फेर धरून तोंड कुणये पेरोयेत घाऊनला डोडरिया अशा पारंपरिक गीतावर डफाच्या तालावर सुंदर नृत्य करतात. संपूर्ण भारतात बंजारा समाजाची एकच बोलीभाषा व एकच वेशभूषा हे वैशिष्ट्यच म्हणावे लागेल. बंजारा समाज हा निसर्गपूजक समाज असून आपली पुरातन परंपरा आज देखील जपत आहे. कृष्ण जन्माष्टमीला तीज तोडणी व विसर्जन आणि स्नेहभोजन असा सामूहिक कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. संत गजानन महाराज संस्थान शीतलवाडीपासून बसस्थानक ते गांधी चौकवरून राखी तलाव असा मिरवणूक काढत व विसर्जन राखी तलाव येथे विसर्जन केले जाते. आज आपण जो हा माहोल बघतात हा बंजारा समाजाचा जो तीज त्यौहार आहे, आज तीज त्यौहार मागच्या साधारणतः 17 ते 18 वर्षापासून आम्ही रामटेकवासी म्हणजे रामटेकचे सर्व बंजारा बांधव सादर करत आहोत. आणि 17 ते 18 वर्षाची रामटेकची ही परंपरा सदोदित समाजाकडनं जपल्या जात आहे. आणि निश्चितच एवढ्या प्रमाणात समाजाने एकत्र येणं ही आमच्यासाठी एक अभिमानाची बाब आहे. आपण इथे बघता इथे स्त्रिया आणि पुरुष एक समानतेच्या तत्वाने आम्ही एकत्र जुडले आहोत. आज मागच्या 10 दिवसापासून हा उत्सव अतिशय हर्षोल्लासात सुरू आहे आणि याच्यात पुरुषाइतका स्त्रियांचाही सहभाग अधिक प्रमाणात असतो. आणि आज शेवटचा दिवस म्हणजे तीज विसर्जनाचा दिवस आपण इथे बघतात हा माहोल अतिशय आनंदात आमचे सगळे लेकूरवाळी मंडळी स्त्रिया आणि पुरुषसुद्धा आम्ही एकत्रित आलेलो आहोत. आणि आज विसर्जनाचा म्हणजे शेवटचा दिवस, विसर्जन झाल्यानंतर लगेच आम्ही सहभोजनासाठी एकत्र झालो आहोत. हा संपूर्ण कार्यक्रम आम्ही शीतलवाडी रामटेक येथील गजानन महाराज मंदिरात हा होऊ घातलेला आहे आणि त्यानंतर कार्यक्रमाचा समारोप होणार आहे. धन्यवाद. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.